प्रति पाहायला मिळेल. यावेळी पहिला चेंडू निखिलचा फटका फसला स्वतःच्या फॉलोतू मध्ये टिपला जेल टेकन व्हेरी गुड कॅच विकेट फलंदाज उंबात. थँक यू. स्पर्धेच्या निमित्तानं मान्यवरांसाठी काही शुभागमन होतंय. भुगावगावचे असणारे युवा नेते सन्मान्य वस्ताद राजू भाऊ तांगडे यांच्या ठिकाणी शुभागमन होते. भाऊन साहेब मी मनापासून मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. भाऊन समवेत आलेल्या सर्व मित्रपरिवाराचं देखील आम्ही मनापासून हार्दिक स्वागत करतो. त्याचप्रमाणे पैलवान मुन्ना भाऊ झुंझुरके यांचं देखील या ठिकाणी शुभागमन. त्याचप्रमाणे पिंटू भाऊ साळुंके आकाश भाऊ साळुंके यांचं देखील या ठिकाणी शुभागमन होते. त्यांचं देखील मनापासून हार्दिक स्वागत. त्याचप्रमाणे सन्मान्य दगडूभाऊ चोंदे यांचा देखील या ठिकाणी शुभागमन. त्याचप्रमाणे या स्पर्धेच्या निमित्तानं पैलवानकी क्षेत्रामध्ये 51 गदेचा मानकरी नक्की ज्या पैलवानाला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ओळखलं जातं पैलवान मुन्नाभाऊ झुंझुरकर यांचा देखील या ठिकाणी शुभागमन होत आहे. त्यांना सर्वांना मान्यवरांना विनंती आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचं आहे. दरम्यानच्या काळामध्ये विकेट आली आहे फलंदाज तिथे बाद झालाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये लखन दाखल झालाय. लागोपाठच्या दोन चेंडूवरती दोन विकेट आल्यात. विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती निखिल. या पूर्वीच्या सामन्यामध्ये आपण पहिलं अर्धशतक पाहिलंय. पहिली विकेट हॅट्रिक पाहायला मिळेल का? सुंदर चेंडू होता प्रयत्न चांगला निखिलचा परंतु बॅटच्या संपर्कात चेंडू नाही आणि तिथे चेंडू मैदानाच्या आतमध्ये डॉट आलाय. निर्धाव चेंडू. शेवटचे 9 चेंडू आता बाकी असतील आणि 9 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 35 धाव्यांची गरज आहे. संघाच्या धावफलकावरती धावा नोंदवल्या गेल्या त्या 38 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. यावेळी पुन्हा दालक्यातनं चेंडू खेळायचा होता परंतु 50 वेगाचा असणारा हा चेंडू बॅटच्या संपर्कात येऊ शकत नाही. या चेंडू पुन्हा एकदा डॉट पाहायला मिळेल. 4 चेंडू निखिलने फेकलेत. 4ही चेंडू डॉट स्वरूपाचे पाहायला मिळाले. 2 विकेट देखील आलेले आहेत या षटकामध्ये. पुन्हा एकदा चेंडू डॉट. आजच्या दिवसभरामध्ये खेळणाऱ्या 5ही संघांना एक विनंती आहे. पाण्याचे जार मुख्य व्यासपीठाच्या मागच्या बाजूला ठेवलेले आहेत. प्रत्येक संघाने आपल्या संघासाठी 2 जार या ठिकाणी घेऊन जायचे आहेत. हा चेंडू आला डॉट आणि या डॉट चेंडू बरोबर स्वर्गस्य पैलवान सागर भाऊ तांगडे चषक 2024 चं पहिलं निर्धाव षट.